संप्रदायाला मोठा धार्मिक वारसा लाभलाय. आळंदी ते पंढरपूर असा प्रवास सगळे वारकरी करताना दिसतात. पण या वारीचा नेमकं आध्यात्मिक महत्व काय आहे हे सांगतायत निरंजन नाथगुरु शांतीनाथ यांनी. यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांनी. वारी सुरू झाली ना की आळंदी ते पंढरपूर पर्यंतचा प्रवास केला जातो. यामध्ये अनेक आध्यात्मिक गोष्टी असतात आणि आध्यात्मिक गोष्टी एक्झॅक्टली कशा असतात, काय असतात हे आपण समजून घेऊयात. मौली काय सांगाल, आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंतचा प्रवास प्रत्येक वारकरी करतो, त्यात आध्यात्मिक गोष्टी असतात, त्याबद्दल काय सांगाल? आळंदी ते पंढरपूर ही वारी परंपरा अतिशय जुनी, अर्वाचीन आणि प्राचीन म्हणता येईल. याची सुरुवात कधी झाली याचा सुद्धा लेखाजोखा आपल्याजवळ नाही. परंतु मला तरी असं वाटतं की संपूर्ण विश्वामध्ये सामूहिक पद्धतीने भगवंताच्या या मार्गावर म्हणजे अध्यात्मावर जाण्याची जर कुठली सुंदर एखादी धर्म प्रक्रिया असेल तर त्याला आपण वारी असं नाव देऊ शकतो. तर या पंथामध्ये विश्व प्रार्थना आहे, विश्व पसायदान आहे आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन अंतिम ध्येयाकडे जाण्याची भूमिका अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत स्थापित झाली. सामूहिकरित्या भगवंताला प्राप्त करून घेणं, सामूहिकरित्या आनंदाची प्राप्ती करून घेणं आणि सामूहिकरित्या सर्वांच्या समवेत राहून समाज व्यवस्था सांभाळत कुठेतरी कळसाला गाठणं हे या पंथाचं प्रमुख ध्येय होतं. त्यामुळे आम्ही असं पाहतो की जागोजागी त्या त्या स्थानावरून त्या सगळ्या पालख्या निघतात संतांच्या समवेत. बरं का, आपण वैयक्तिक चालत नाही कुठे. आपल्या घरातून आपण संकल्प घ्यायचा आहे, तो संकल्प घेऊन संताकडे यायचा आहे आणि त्या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला देवाकडे यायचं आहे. नुसती एकटी वारी नाहीये तर ती वारी संतांची आहे, संतांसमवेत आहे. संत संगती तदनंतर मार्गक्रमण या दोनही भूमिकेमधून आपल्याला विठ्ठलाची प्राप्ती करायची आहे. मग हा विठ्ठल कसा असेल तर हा विठ्ठल योग रूप आहे. हा प्रत्यक्ष भगवंताच्या विषयी विठ्ठल जो आहे हा प्रत्यक्ष इथे आपल्या भक्तांची वाट पाहतोय आणि हा योग रूप आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलंय मोक्ष कसा मिळेल तर कळसाचं दर्शन घेतल्यावर मोक्ष मिळेल. आपण संतांच्या संगतीमध्ये इतके दिवसांमध्ये जेव्हा मार्गक्रमण करतो ना तेव्हा नक्कीच आपल्याला कुठेतरी अंतर्गत प्रवेश केल्यासारखा वाटतो. मला तरी वाटतं की अध्यात्माच्या मार्गावर जाण्याची ही सर्वात सुंदर आणि सोपी अशी व्यवस्था आहे. तुम्हाला सुद्धा आध्यात्मिकाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी वारी नक्कीच करा. कॅमेरामन गणेश कानडेसह राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज.